हेलो स्टूडेंट, वेलकम बैक टू माय चैनल या बालाजी एंड इट्स मी अविनाश शेंगडे। आणि या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे रेगुलेशन ऑफ ब्रीदिंग। ठीक आहे, क्लियर। या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे, रेगुलेशन ऑफ ब्रीदिंग करणार आहे। ठीक आहे, छोटासा चॅप्टर म्हणजे चॅप्टर म्हटलं की सॉरी, छोटासा पोर्शन आहे बट मोस्ट इम्पॉर्टंट आहे। याच्यामधून नीट मध्ये एक क्वेश्चन बनतो आणि बरेचदा याच्यामधून क्वेश्चन विचारला भी गेलेला आहे, सीईटी मध्ये पण आहे आणि नीट मध्ये पण विचारलं गेलेलं आहे। ठीक आहे, तर थोडंसं इन डिटेल मध्ये आपण करू हा पोर्शन आणि इन डिटेल मध्ये तुम्हाला सगळे एमसीक्यू काय होतील क्लिअर होतील। ठीक आहे, तर याच्या पहिले जो आपले जे बेसिकली पहिले जे लेक्चर आहे त्याच्यासोबत आपण कनेक्ट करून टाकू। मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनचे कम्प्लीट व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे। त्याच्यामध्ये तुमचं दिलेलं आहे ब्रीदिंगचा पोर्शन आहे, इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन, त्यानंतर आहे तुमचं एक्सटर्नल रेस्पिरेशन, त्यानंतर इंटरनल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन, सी ओ टू ट्रान्सपोर्टेशन या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये, त्यानंतर लास्ट व्हिडिओमध्ये सेल्युलर रेस्पिरेशन पण आपण डिस्कस केलेलं आहे आणि त्याच्यासोबत मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट पण आपण डिस्कस केलेलं आहे। क्लिअर, इथपर्यंत ओव्हरऑल सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग। क्लिअर, रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग काय आहे, कोणकोणते पॉईंट्स करतात या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार। ठीक आहे, मी इथे डायग्राम पण काढून दिलेली आहे तुम्हाला की जे की तुमचं पॉन्स अँड मेड्युला, ठीक आहे, इथे लेबल केलेलं नाही का, बघा हे काय तुमचं वरचं काय तुमचं पॉन्स आहे, काय तुमचं पॉन्स आणि खालचा काय तुमचा मेड्युला आहे, काय तुमचा मेड्युला। क्लिअर, पॉन्स अँड मेड्युला हे दोन सेंटर राहतात ज्याला आपण रेस्पिरेटरी सेंटर पण असे म्हणतात। आता याला रेस्पिरेटरी सेंटर का म्हणतात, त्याचं कारण असं आहे की ते बेसिकली काय की आपले जे रेस्पिरेशन आहे किंवा ब्रीदिंग आहे ते ब्रीदिंग काय करतात, रेग्युलेट करतात। ओके, क्लिअर झालं, हे दोन सेंटर लक्षात ठेवा, एक आहे तुमचा पॉन्स आणि एक मेड्युला। बेसिकली इनव्हॉलंटरी फंक्शन हे पण कॅरी करतात, इनव्हॉलंटरी म्हणजे आपल्या बॉडीमधले जे इनव्हॉलंटरी फंक्शन आहे, जसं की एक्झाम्पल ऑफ रेस्पिरेशन आहे, हे रेस्पिरेशन कंट्रोल करण्याचं काम दोन्ही करतात। इनव्हॉलंटरी फंक्शन म्हणजे काय, जे की आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, जे की स्वतः रेग्युलेट होत राहतात। क्लिअर, तर आता पाहू आपण लाईन बाय लाईन पाहू, पहिले हे जे इंट्रोडक्शन दिलेले याला कम्प्लीट करू, त्यानंतर आपण कॉन्सेप्ट पाहू काय आहे। तर बघा, चला मग इकडे लक्ष द्या काय आहे त्याच्यामध्ये। बघा, रेस्पिरेशन इज द अंडर ड्युअल कंट्रोल प्रोसेस। कोणती प्रोसेस आहे म्हणतात, ड्युअल कंट्रोल प्रोसेस आहे। ड्युअल कंट्रोल प्रोसेस म्हणजे नेमकं काय, की रेस्पिरेशनले नुसताच न्यूरॉन सेल किंवा नर्वस सिस्टम कंट्रोल करत नाही। क्लिअर, न्यूरॉन सेल आणि नर्वस सिस्टम म्हणजे नेमकं काय, जे की तुमचा ब्रेन कम्प्लिटली बनलेलं आहे ना, ते न्यूरॉननं बनलेलं आहे। ठीक आहे, न्यूरॉनची तुम्ही डायग्राम जर काढायचं म्हटलं तर अशा पद्धतीनं न्यूरॉन्स आहे, न्यूरॉनची डायग्राम, ठीक आहे, अशा पद्धतीने ते दिसते। ठीक आहे, आता अशा पद्धतीने, त्यानंतर त्याचा एक्झॉन आणि एक्झॉन नंतर काय राहतं, तुमचा एक्झॉन टर्मिनल राहते, जे की डायग्राम आपण कंट्रोल लाईन कॉर्डिनेशनमध्ये इन डिटेलमध्ये करणार आहोत। ठीक आहे, हे जे दिसते ना तुम्हाला, हे राहते तुमची सेल बॉडी वगैरे, हे न्यूरॉन्स आहे। ठीक आहे, आपल्या बॉडीमध्ये सिग्नल ट्रान्समिशन करण्याचं काम न्यूरॉनच करतात। क्लिअर, आपल्या बॉडीमध्ये काही जरासा स्पर्श जरी झाला ना, जर आपल्याकडं जे की सेन्सरी ऑर्गन प्रेझेंट आहे, जसं की स्किन सेन्सरी ऑर्गन आहे, आपल्या बॉडीमधल्या हेअरला जरी टच झाला, तर टच झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये कुठे जाते सिग्नल, तुमच्या ब्रेनमध्ये, ब्रेनमध्ये काय प्रोसेस होईल आणि प्रोसेस केल्यानंतर एक तर मसल्सपर्यंत आपलं काय झालं सिग्नल ट्रान्समिशन आणि कोण आहे तर ते पाहिलं जातील, ऑब्व्हियसली गोष्ट आहे। तर हा जो सगळा जो किस्सा आहे, हे काय कशाच्या भरोशावर झाला, तुमच्या न्यूरॉनच्या भरोशावर झाला, कशाच्या, तुमच्या न्यूरॉनच्या भरोशावर। क्लिअर, तर मग हे जे न्यूरॉन्स असतात आपल्या बॉडीमध्ये सिग्नल ट्रान्समिशन काम करतात, जे की टोटली ब्रेन न्यूरॉन बनलेला आहे। न्यूरॉनच्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की जे आपल्या बॉडीमध्ये, बघा काय तुमचं अंडर ड्युअल कंट्रोलमध्ये होतो। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले कोण कंट्रोल करते आपल्या याच्यामध्ये, जे की नर्वस सिस्टम आहे, ते आपल्याला काय करण, आपल्या ब्रीदिंगले रेग्युलेट करण किंवा म्हणू शकतो रेस्पिरेशनले रेग्युलेट करण, आणि त्यानंतर काय म्हटलं, अँड द केमिकल। ठीक आहे, दोन गोष्टी आहेत, काय आहे तुमच्या, दोन, जे की दोन दिलेले आहे, एक तर काय रेस्पिरेशन इज द ड्युअल प्रोसेस, दोन गोष्टी दिले काय करतात, कंट्रोल करतात, एक आहे तुमचं नर्वस सिस्टम जे की नर्वस आहे, अँड तुमचं केमिकल। आपल्या बॉडीमध्ये केमिकल पण असे आहेत, जे की जसं केमियो रिसेप्टर आहे, जे की काय करते आपला रेस्पिरेटरिंग रेट किंवा ब्रीदिंग रेटले कंट्रोल करण्याचं काम करतात। म्हणजे याला अंडरलाईन करून टाकू, एक आहे तुमचं नर्वस बॉक्समध्ये आणि एक आहे तुमचा केमिकल। क्लिअर झालं, क्लिअर झालं सगळ्याले। ठीक आहे, आता बघा की काय आहे, समोर पाहू आपण, जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। ह्युमन अडल्ट ब्रीथ अबाउट, म्हणजे जे वयस्कर माणूस ज्याला म्हणतो आपण अडल्ट ह्युमन, अबाउट 12 टाइम पर मिनिट्स। ठीक आहे, म्हणजे 12 वेळा आपण ब्रीथ करतो, जे की अडल्ट राहते ना, अडल्ट ते 12 वेळा ब्रीथ करतात। ठीक आहे, बघा हार्ट रेट म्हणजे बेसिकली हार्टबीट अँड रिस्पिरेशन मधला फरक लक्षात ठेवा, 72 टाइम्स बीट्स राहतात आपले हार्टबीट्स, आणि त्यानंतर रिस्पिरेटरी जे रिस्पिरेशन किंवा ब्रीदिंग रेट म्हणतो पर मिनिट किती राहते तुमचा, 12 टाइम पर मिनिट। ठीक आहे,
ट्वेल्व टाइम मध्ये जर आता हा पण एक विषय आहे की रिलॅक्स टाइम मध्ये ट्वेल्व टाइम राहते. ज्या वेळेस तुम्ही काही एक्सरसाइज करत आहे किंवा काहीतरी तुम्ही धावत आहे तर त्या टाइम मध्ये तुमचा जो ब्रीदिंग रेट आहे तो इन्क्रीमेंट असू शकतो, बट नॉर्मल रित्या का राहते आपला ट्वेल्व टाइम्स पर मिनिट राहते. ओके, क्लिअर झालं एवढं, ठीक आहे. त्यानंतर बघा न्यूली बॉर्नचं पण दिलेलं आहे. विल अ न्यूली बॉर्न न्यू बॉर्न अबाउट द न्यू बॉर्न बेबी असेल इथं, ठीक आहे. न्यूली बॉर्न्स जे आहे, ठीक आहे, न्यूली बॉर्न्स अबाउट द 44 टाइम्स, इथं आपल्या लक्षात ठेवून आहे की जे नवीन जन्मलेलं जे शिशू राहतात, जे की न्यूली बॉर्न डेव्हलपमेंट राहतात, ते किती टाइम्स करतात मग 44 टाइम्स पर मिनिट. ते फास्ट रिस्पिरेशन करतात, ब्रिदिंग करतात. ते म्हणजे ऑब्व्हियसली गोष्ट आहे, तसं आपल्याला एवढा फास्ट करता पण येणार नाही, तर 44 टाइम्स राहतात. आणि अनदर जे ॲनिमल्स पण आहेत ना, ॲनिमल्स पण काय करतात म्हणजे फास्ट रिस्पिरेशन करतात. काय करतात तुमचे फास्ट रिस्पिरेशन, जसं की आपलं डॉग्स आहे, डॉग्स काय करतात एकदम फास्ट रिस्पिरेशन करतात. बट जनरली जर आपण अडल्टमध्ये जर बघितलं तर किती 12 टाइम्स पर मिनिट, आणि त्यानंतर न्यूली बॉर्न किती आहे 44 टाइम्स पर मिनिट. ओके, क्लिअर झालं, क्लिअर झालं एवढं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हटलेलं आहे की नॉर्मल ब्रीदिंग इज ॲन द इनव्हॉलंटरी फंक्शन किंवा इनव्हॉलंटरी प्रोसेस, ठीक आहे. एवढं तर माहीत आहे हे कोणती प्रोसेस आहे, इनव्हॉलंटरी प्रोसेस आहे. नाईन्थमध्ये पण आपण बघितलेलं आहे, टेन्थमध्ये पण नाईन्थमध्ये पोर्शन आहे. तर इनव्हॉलंटरी प्रोसेस म्हणजे नेमकं जे की आपल्या आटोक्यात नाही आहे. चला समोर. त्यानंतर काय म्हटलं की स्टेडी रेट ऑफ रिस्पिरेशन इज कंट्रोल बाय न्यूरॉन लोकेटेड. बघा जे की रिस्पिरेशन इज कंट्रोल बाय, रिस्पिरेशन कोण कंट्रोल करते, जे की न्यूरॉन लोकेटेड इन द पॉन्स अँड मेड्युला, ठीक आहे. पॉन्स अँड मेड्युलामध्ये जे न्यूरॉन नेटवर्क आहे, बघा या डायग्राममध्ये दिसते तुम्हाला, हे आहे तुमचं पॉन्स, हे आहे तुमचं मेड्युला. बेसिकली इथं काय प्रेझेंट आहे, न्यूरॉन नेटवर्क प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, न्यूरॉन नेटवर्क. आता न्यूरॉन नेटवर्क म्हणजे नेमकं काय, की तिथं ग्रुप ऑफ न्यूरॉन प्रेझेंट आहेत, क्लिअर. तर मग ते जे न्यूरॉन नेटवर्क आहे, जे की कुठे तुमच्या पॉन्स अँड मेड्युलावर प्रेझेंट आहे, ते काय करतात तुमचं रिस्पिरेटरी जे रेट आहे ते काय करतात, कंट्रोल करतात, की तुम्ही किती टाइममध्ये रिस्पिरेशन करायला पाहिजे. मी 12 टाइम्स आहे, बट आता फॉर एक्झाम्पल मी रिलॅक्स स्टेजमध्ये आहे, ठीक आहे. तर मग मी किती टाइम्स रिस्पिरेशन करा, 12 टाइम रिस्पिरेशन करा. बट मी जर कुठं रनिंग करत आहे किंवा एक्सरसाइज करत आहे किंवा अनदर काहीतरी अनदर ॲक्टिव्हिटी किंवा काहीतरी काम करत आहे, तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे की माझ्या रिस्पिरेटरी रेट किंवा ब्रिदिंग रेट इन्क्रीमेंट होणार. तर मग हे सगळं कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे, तुमच्या न्यूरॉन्स आहे, जे बेसिकली कुठे प्रेझेंट आहे, तुमच्या पॉन्स अँड मेड्युलर प्रेझेंट आहे. म्हणूनच त्याला काय म्हणतात, आर नोन ॲज रिस्पिरेटरी सेंटर. काय म्हणतात, रिस्पिरेटरी सेंटर. कोणाला म्हणतात, पॉन्स अँड मेड्युलाले, कारण की ते रिस्पिरेटरी रेट कंट्रोल करतात. ओके, क्लिअर झालं, एकदम क्लिस्टर क्लिअर, ठीक आहे. काही डाऊट्स असेल तर कमेंट्स करा. त्यानंतर बघा की त्याच्यामध्ये बघा पॉन्स अँड मेड्युलामध्ये, आता इथून मेन कॉन्सेप्ट पडतो, इथून लक्ष द्या प्रत्येक पॉईंट काय आहे. की दोन सेंटर आहे जे की पॉन्स अँड मेड्युलर, एक आहे तुमचा ॲप्नॉस्टिक सेंटर. काय आहे तुमचा ॲप्नॉस्टिक सेंटर, क्लिअर इथपर्यंत. आणि त्यानंतर आहे तुमचा बेसिकली दिलेला आहे तुमचा न्यूमोटॉक्सिक सेंटर. काय तुमचा न्यूमोटॉक्सिक सेंटर. आता न्यूमोटॉक्सिक सेंटरचा सॉरी काय तुमचा न्यूमोटॉक्सिक सेंटर, क्लिअर. दोन सेंटर आहे, एक आहे तुमचा ॲप्नॉस्टिक सेंटर आणि एक आहे तुमचा न्यूमोटॉक्सिक सेंटर, ठीक आहे. हे दोन सेंटरचं काय काम आहे हे आपण आता डिस्कशन करणार आहे. फक्त इकडे लक्ष द्या, आता काही डाऊट्स असं धीरे धीरे करणार आहे आपण, पाहू आपण काय. आपल्या याच्यामध्ये रिस्पिरेटरी जे सेंटर राहते त्याला म्हणतात राइन सेंटर, जे की कुठे प्रेझेंट आहे, तुमच्या मेड्युलामध्ये प्रेझेंट आहे. कुठे प्रेझेंट आहे, मेड्युलामध्ये. आता जनरली एक जर रफ डायग्राम काढायची म्हटलं ब्रेनची, तर ब्रेनची डायग्राम काढत असताना, आता फॉर एक्झाम्पल ही कशाची डायग्राम आहे, तुमच्या ब्रेनची डायग्राम आहे, ठीक आहे. असे दोन सेंटर दिलेले आहे, अलग लक्ष येईपर्यंत. आता बघा हे लोकेशन थोडं खालीवरती झालेली आहे, असे एक दिलेलं आहे इथं लोकेशन, एक दिलेलं आहे इथं लोकेशन. ओके, वरचं काय आहे तुमचा पॉन्स आहे आणि खालचा काय आहे तुमचा मेड्युला आहे. काय तुमचा मेड्युला रफमध्ये काढलेला आहे. जर चांगली ऑब्झर्वेशन पाहिजे असेल तर ही डायग्राम मी काढून दिलेली आहे. हा ब्रेन्स आहे, ब्रेन्समध्ये वरच्या साईडनं पॉन्स आहे आणि त्यानंतर मेड्युला आहे. पॉन्सवर दोन सेंटर प्रेझेंट आहे, ज्या सेंटरला काय म्हणतात, सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे तुमचं न्यूमोटॉक्सिक सेंटर. काय दिलेलं आहे तुमचं न्यूमोटॉक्सिक सेंटर, ठीक आहे. काय दिलेलं आहे तुमचं न्यूमोटॉक्सिक सेंटर, NC लिहून टाकतो मी. आणि त्यानंतर काय तुमचं ॲप्नॉस्टिक सेंटर, काय म्हणू शकतो आपण त्याला, ॲप्नॉस्टिक सेंटर, ठीक आहे. काय दिलं तुमचं AC, ज्याला आपण काय म्हणू ॲप्नॉस्टिक सेंटर, क्लिअर. आणि ॲप्नॉस्टिक सेंटर नंतर मेड्युलामध्ये जे की मेन रिस्पिरेटरी सेंटर आहे, ज्या मेन रेस्पिरेटरी सेंटरला काय म्हणतात त्याला राइम सेंटर म्हणतात, किंवा आपण म्हणू रिस्पिरेटरी राइम सेंटर, ज्याला आपण काय म्हणू RRC, क्लिअर, रिस्पिरेटरी राइम सेंटर. ओके, आता बघा होते काय. आता मेन कॉन्सेप्ट आहे रिस्पिरेटरी राइम सेंटरपासून. हे काय, जे रिस्पिरेटरी राइम सेंटर आहे हे काय करतात, सिग्नल ट्रान्समिशन करतात आणि सिग्नल देतात. कोणाला सिग्नल देतात, एक तर इंटरकोस्टल मसलले देतात, त्यानंतर काय देतात तुमच्या डायफ्रामले देतात, क्लिअर. कोण दिला तुमचा, रिस्पिरेटरी राइम सेंटर ना. ओके, हे काय तुमचा रिस्पिरेटरी, काय तुमचा रिस्पिरेटरी
रेस्पिरेटरी काय आहे तुमचा राइम सेंटर, रेस्पिरेटरी राइम सेंटर ज्याला शॉर्ट मध्ये काय म्हटलं आपण RRC, हे काय करतात सिग्नल ट्रान्समिशन करण, म्हणजे बेसिकली काय की रेस्पिरेशन किंवा ब्रीदिंग कंट्रोल करण्याचं काम कोण करण, मेड्युला, कारण की मेड्युलावर काय प्रेझेंट आहे तुमचा RRC प्रेझेंट आहे, रेस्पिरेटरी राइम सेंटर प्रेझेंट आहे, क्लियर। मग रेस्पिरेटरी राइम सेंटरनं इंटरकोस्टल मसल, त्यानंतर डायफ्रामले सिग्नल केला आणि हे जे मसल्स आहे हे मसल्स काय करायला लागतील, कॉन्ट्रॅक्ट करायला लागतील, ठीक आहे। तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आपण इन्स्पिरेशन करतो तर आपले मसल काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, ठीक आहे। हे डायफ्राम काय झाली तुमची, कॉन्ट्रॅक्ट झाली, म्हणजे ज्यावेळेस याईनं सिग्नल ट्रान्समिशन केलं तर इथं कोणती प्रोसेस कंप्लीट झाली तुमची, इन्स्पिरेशन झाली, काय झाली तुमची, इन्स्पिरेशन, क्लिअर। हे कोणती प्रोसेस आहे तुमची, इन्स्पिरेशन, म्हणजे श्वास काय गेला, अंदर गेला, ठीक आहे, ओके, क्लिअर झालं इथपर्यंत। कोणं दिलं, रेस्पिरेटरी राइम सेंटर, जे की कुठं प्रेझेंट आहे तुमच्या मेड्युला रिजनले प्रेझेंट आहे, कुठे रिजन प्रेझेंट आहे तुमच्या मेड्युला रिजनले, क्लिअर। बट याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, जो की तुमचा रेस्पिरेटरी राइम सेंटर आहे, रेस्पिरेटरी राइम सेंटरचा प्रॉब्लेम असा आहे की तो नुसता सिग्नल ट्रान्समिशन करण, कशासाठी, कॉन्ट्रॅक्शनसाठी। आपल्या याच्यामध्ये जे जसं की डायफ्राम आहे, इंटरकोस्टल मसल्स आहे, ते काय करतील, कंटिन्युएशनमध्ये त्याला सिग्नल ट्रान्समिशन करा आणि कॉन्ट्रॅक्शन करा। आता कॉन्ट्रॅक्शन केल्यानंतर ऑब्विसली गोष्ट आहे की आपले एक लंग्स आहेत, लंग्स अमाऊंटपर्यंत ते म्हणजे बेसिकली काय होणार, फुलण्याचं काम करण, ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन करण तर जे लंग्स आहे ते काय करण, फुलन, म्हणजे बेसिकली त्याचं व्हॅल्यूम इन्क्रीमेंट होईल, आणि व्हॅल्यूम इन्क्रीमेंट होण्याचं एक पर्टिक्युलर कॅपॅसिटी आहे ना। एखादा जर आपण बलूनचा जर विचार केला, बलूनमध्ये हवा फुकण्याची किंवा बलूनची हवा बेसिकली त्याच्यामध्ये स्टोअर करण्याची कॅपॅसिटी आहे, तर तशाच पद्धतीने लंगची पण एक कॅपॅसिटी आहे। तर मग प्रॉब्लेम काय आहे की आपला जो रेस्पिरेटरी राइम सेंटर आहे हा कंटिन्युएशनमध्ये कॉन्ट्रॅक्शनचा त्याच्यामध्ये सिग्नल ट्रान्समिशन करत आहे, पण त्याच्यामध्ये त्याला रोखण्यासाठी दोन सेंटर आहे। किती सेंटर आहे तुमचे, दोन सेंटर, रोखण्यासाठी नाही, आपण पाहू त्याच्यामध्ये दोन सेंटर आहे बाकीचे, जे की कुठे प्रेझेंट आहे तुमच्या पॉन्सवर प्रेझेंट आहे, ठीक आहे। हे दिसतात तुम्हाला, दिसतात तुम्हाला पॉन्स, एक आहे तुमचा काय, तुमचा न्यूमोटॉक्सिक सेंटर, काय तुमचा न्यूमोटॉक्सिक सेंटर, आणि सेकंड काय तुमचा ॲप्नॉस्टिक सेंटर। आता बघा या सेंटरचं काय काम आहे, न्यूमोसॉक्सिक सेंटर काय करण की एक सिग्नल ट्रान्समिशन करण, जे की कशाचं राहील तुमचं, बेसिकली रिस्पिरेशन ब्रीदिंग थांबवण्याचं। राइम सेंटरनं काय सिग्नल पाठवलं आपल्याला कॉन्ट्रॅक्शन करण्याचं, आणि कॉन्ट्रॅक्शन करण्यानंतर आपल्याला त्याला थांबवावं पण लागेल ना। तर मग ब्रीदिंग थांबवण्यासाठी किंवा रिलॅक्सेशन करण्यासाठी किंवा कोण सेंटर आपला सिग्नल ट्रान्समिशन करण, तुमचा न्यूमोटॉक्सिक सेंटर। आणि न्यूमोटॉक्सिक सेंटर ज्यावेळेस आपलं सिग्नल ट्रान्समिशन करण, तर त्यावेळेस काय होईल, तुमचे जे बेसिकली मसल्स आहे जसं की डायफ्राम आहे, इंटरकोस्टल मसल्स आहेत, ते काय करण, तुमचं रिलॅक्स करण, ठीक आहे। जसं की आता मी बघा, हे काय केलं मी, जे की काय केलं तुमचं इन्स्पिरेशन, म्हणजे बेसिकली काय झालं, मसल कॉन्ट्रॅक्शन झालं, आणि त्यानंतर हे काय झालं तुमचं, रिलॅक्सेशन झालं, म्हणजे बेसिकली काय, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन करायन तुमचं, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन, क्लिअर। तर एक्सपिरेशन करण्याच्या मागं कोणाचा हात राहील, तुमचा न्यूमोटॉक्सिक सेंटरचा राहील, क्लिअर। आता रिलॅक्सेशन याच्यामध्ये सेकंड पण दिलेले आहे, किती आहे तुमचं, जसं की आपण म्हणून राइम सेंटर किती सेकंदसाठी, 2 सेकंदसाठी सिग्नल ट्रान्समिशन करा, आणि न्यूमोटॉक्सिक 3 सेकंदासाठी काय करा, सिग्नल ट्रान्समिशन करा, क्लिअर। आता त्याच्यानंतर बघा काय आहे, तर त्याच्यानंतर काय दिलं तुमचं, ॲप्नॉस्टिक सेंटर आहे। आता हे ॲप्नॉस्टिक सेंटर काय करण, या राइम सेंटरवर बेसिकली अजून सिग्नल ट्रान्समिशन करण, ठीक आहे बा, 3 सेकंद झालेलं आहे, आता आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, इन्स्पिरेशन करावं लागेल, कारण की ऑक्सिजनची कमतरता होत आहे। मग इन्स्पिरेशन करण्यासाठी पुन्हा सिग्नल कोण ट्रान्समिशन करते, ॲप्नॉस्टिक सेंटर, आणि त्यानंतर ॲप्नॉस्टिक सेंटर थ्रू, राइम सेंटर थ्रू काय केलं जाईल, आपलं सिग्नल ट्रान्समिशन केलं जाईल, कशासाठी, तुमच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी, कशासाठी, तुमच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी, डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होईल, डायफ्राम नंतर इंटरकोस्टल, बेसिकली जेवढे बी मसल्स लागतात कॉन्ट्रॅक्शनसाठी, इन्स्पिरेशनसाठी, त्याला सिग्नल काय होईल, ट्रान्समिट केल्या जाईल। म्हणजे बेसिकली काय की कंट्रोल ठेवण्यासाठी पण काम आहे, राइम सेंटर स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नाही, त्यालाच कंट्रोल ठेवण्यासाठी कोणते सेंटर आहे, 2 सेंटर आहे, एक आहे तुमचा न्यूमोटॉक्सिक सेंटर, त्यानंतर काय तुमचं ॲप्नॉस्टिक सेंटर, जे की कुठे प्रेझेंट आहे, तुमच्या मेड्युला रिजनले प्रेझेंट आहे, कुठे प्रेझेंट आहे, तुमच्या मेड्युलामध्ये। मग जे की न्यूमोटॉक्सिक सेंटर आहे ते हे करण की आता नाही, आता आपल्याला लंग्स जास्त फुललेले आहे, जास्त म्हणजे बेसिकली जास्त एअर गेलेलं आहे, तर त्याला आपल्याला थांबवणे आहे, तर त्यासाठी न्यूमोटॉक्सिक सेंटर एक सिग्नल ट्रान्समिशन करा, आणि त्यानंतर जरूरत पडली तर काय तुमचं ॲप्नॉस्टिक सेंटर, क्लिअर। ॲप्नॉस्टिक सेंटर तर ऑब्विसली गोष्ट आहे की जे स्टार्ट, पुन्हा स्टार्ट पण करणार आहे ना ब्रीदिंग, तर त्यासाठी काय तुमचं ॲप्नॉस्टिक सेंटर काय करण, सिग्नल ट्रान्समिशन केल्या जाईल, ठीक आहे। तर अशा पद्धतीने काय केलं जाईल, तुमचं रेग्युलेशन केलं जाईल, ब्रीदिंगले रेग्युलेशन बाय द कशा पद्धतीने, तुमच्या न्यूरॉन पद्धतीने, कशाने, तुमच्या न्यूरॉन पद्धतीने, ओके, क्लिअर झालं की इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर झालं, सांगा पटकन, ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत, ओके आहे, ठीक आहे। आता बघा की पहिल्या सेंटेन्समध्ये याच्यामध्ये काही डाऊट्स असेल तर कमेंट्स करा। याच्या आता पहिल्या याच्यामध्येच मी काय सांगितलं की रिस्पिरेशन इज अ ड्युअल कंट्रोल प्रोसेस, एक तर काय तुमचं न्यूरॉन आहे, सेकंड काय तुमचं केमिकल्स आहे, काय तुमचं केमिकल्स, मग केमिकल्स पण पाहावं लागेल ना आपल्याला काय, तर
आता बघा केमिकल्स मध्ये काय हे एवढंच वर्ड दिलेलं आहे, मी जास्त थेरी घेतली नाही, फक्त किमिओ रिसेप्टर घेतलेला आहे मी. काय घेतलेलं आहे? किमिओ रिसेप्टर. आता बघू आपण काय होते, याला थोडंसं खोलण्याची बरं ठीक आहे, आपण इथंच पोहोचू काहीतरी डायग्राम बनवून. होते काय की ज्यावेळेस आपण कोणतेही फंक्शन करत आहे, काही करत आहे, तर आपल्याला कशी जरूरत पडते? एनर्जीची जरूरत पडते, एटीपीची जरूरत पडते. मग आपण काय करतो, तर C6H12O6 जे की आपल्याकडे ग्लुकोज प्रेझेंट आहे, या ग्लुकोजला तोडण्यासाठी आपण ऑक्सिजनचा यूज करतो. ऑक्सिजन थ्रूच आपण काय करणार आहे, त्याला ब्रेकडाऊन करणार आहे. पहिले ऑक्सिडेशन, नंतर बेसिकली ब्रेकडाऊन, त्यानंतर फॉस्फोरायलेशन, एटीपी डेव्हलपमेंट होईल. आणि याच्यामधून काय झालं, ब्रेकडाऊन केलं, ब्रेकडाऊन केल्यानंतर काय निघालं, एक तर निघालं तुमचं CO2 प्लस, काय निघाला तुमचा H2O, आणि H2O नंतर काय निघाल तुमचा ATP, जे की किती राहील तुमचा 38 ATP. क्लिअर? किती राहील तुमचा 38 ATP. आणि हे जे CO2 आहे, हे CO2 कुठे जाईल? तुमच्या ब्लडमध्ये जाईल. कुठे जाईल? तुमच्या ब्लडमध्ये. ब्लडमध्ये दोन तीन ठिकाणी कंबाईन होईल, जसं की हिमोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिन नंतर प्लाझ्मा आहे, प्लाझ्मा नंतर अनदर पण राहते तुमचं जे बायकार्बोनेट आयन्स, बेसिकली आपण म्हणू शकतो बायकार्बोनेट आहे. म्हणजे CO2 ट्रान्सपोर्टेशन आपण सगळ्या गोष्टी डिस्कशन केलेल्या आहे. CO2 ब्लड थ्रू कुठे जाईल? इन्क्रिमेंट, म्हणजे बेसिकली लंग्सकडे ट्रॅव्हल करा. आता होते काय की ज्यावेळेस किमिओ रिसेप्टर केमिकल कशा पद्धतीने कंट्रोल करते पाहून घ्या. आपल्या बॉडीमध्ये जसं की तुम्ही एक्सरसाइज करत आहे किंवा रनिंग करत आहे, एखादं जर फॉर एक्झाम्पल डॉग तुमच्या मागं लागलेला आहे आणि तुम्ही लय जोरात पळस उठलेला आहे, तर पळस उठल्यानंतर काय होते की तुमची बॉडी जास्तीत जास्त एनर्जी काय करत आहे? खर्च करत आहे. काय करत आहे? खर्च. एनर्जी जास्त खर्च करत आहे, तर आपल्याला केमिकल एनर्जी बेसिकली जे ग्लुकोज आहे त्याला तोडावं लागेल जास्त प्रमाणात. आणि जेवढं जास्त ग्लुकोज तोडला जाईल तेवढं जास्त काय प्रोड्यूस होईल? CO2 प्रोड्यूस होईल. कुठे प्रोड्यूस होईल? तुमच्या बेसिकली ब्लडमध्ये प्रोड्यूस होईल. ठीक आहे? आणि CO2 सोबत H+ पण काय होईल? तुमच्या प्रोड्यूस होतील. आता हे कसं प्रोड्यूस होते, याची जी सगळी रिॲक्शन्स आहे, ही सगळी रिॲक्शन्स मी ट्रान्सपोर्टेशन ऑफ CO2 दिलेली आहे. आता मी याच्यामध्ये त्या गोष्टी इन्वॉल्व्ह करणार नाही, कारण की मोठं लेक्चर होऊन जाईल मग. ठीक आहे? H+ आयन आणि CO2 जास्त प्रमाण कुठे येईल? तुमच्या ब्लडमध्ये. आता बघा की ब्लडमध्ये जसं की तुमचा हार्ट आहे, हार्ट दिलेला आहे तुमचा, हा काय तुमचा एक हार्ट आहे. हार्टमध्ये जे वरचा जो पोर्शन राहतो, एवोर्टा, काय राहतो तुमचा? एवोर्टा, जो की मेन पास आहे. या एवोर्टामध्ये एक रिसेप्टर राहतात. काय राहतात? रिसेप्टर. क्लिअर? काय झालं की जास्त एनर्जी आपण बर्न केली, आपण रनिंग करत आहे, एनर्जी बर्न म्हणजे बेसिकली एनर्जी ATPचा यूज केला, आणि पुन्हा आपल्याला कशाची जरूरत आहे? ATPची जरूरत आहे. मग कंटिन्युएशनमध्ये ग्लुकोज तुटत आहे, ग्लुकोज तुटल्यानंतर CO2 वाढत आहे, आणि CO2 वाढल्यानंतर काय होते की तुम्हाला माहिती आहे की बेसिकली सगळं जे ब्लड आहे कुठून ट्रान्सपोर्ट होईल? तुमच्या हार्टपासूनच ट्रान्सपोर्ट होईल. मग हार्टमध्ये बेसिकली एवोर्टाच्या ठिकाणी कोणते रिसेप्टर प्रेझेंट राहतात? किमिओ रिसेप्टर प्रेझेंट राहतात. कोणते राहतात? तुमचे किमिओ रिसेप्टर. क्लिअर? कोणते रिसेप्टर? केमिओमध्ये दिलेलं आहे. केमिकल जे आहे ते रिसेप्ट करणार आहे. ठीक आहे? म्हणजे जसं आपल्या ब्लडमध्ये CO2 वाढन, तर CO2 वाढल्यानंतर हे केमिओ रिसेप्टर याला काय करा? रिसेप्ट करण. आणि रिसेप्ट केल्यानंतर हे काय करण? तुमच्या राईम सेंटरला सिग्नल ट्रान्समिशन करण की आपल्याला काय करणं आहे, आपल्याला ब्रिदिंग रेट वाढवणे आहे. ठीक आहे? तर मग जसं की ॲपनॉस्टिक सेंटर आणि राईम सेंटर काय करण? तुमचं ब्रिदिंग रेट इन्क्रिमेंट करण. तशाच पद्धतीने तुमचा श्वास, जसं की तुम्ही होईल अशा पद्धतीने काय होईल? तुमचा श्वास इन्क्रिमेंट होईल, कारण की तुम्ही रनिंग करत आहे, तुमची एनर्जीची जरूरत आहे, तुम्हाला कंटिन्युएशन ऑक्सिजनची जरूरत लागेल ना. तर मग त्यासाठी काय किमिओ जे किमिओ रिसेप्टर आहे ते सांगतात की आपल्या बॉडीमध्ये CO2 प्रमाण जास्त झालेलं आहे, आता आपल्याला काय करणार आहे? रिस्पिरेटरी रेट इन्क्रिमेंट करणे आहे. आलं लक्षात येतपर्यंत. मग झालं काय की रिस्पिरेशन इज द ड्युअल कंट्रोल प्रोसेस. एक तर नर्वस, जे की आपण बघितलं न्यूरॉन कशा पद्धतीने कंट्रोल करते, आणि त्यानंतर काय तुमचं केमिकल, जे की कशा पद्धतीने केमिकल पण आपल्या केमिकल पण आपल्या जे की ब्रिदिंग रेट किंवा रेस्पिरेशन रेटले कंट्रोल करण्याचं काम करते. ओके, क्लिअर झालं सगळ्याले? काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम असेल तर पुन्हा व्हिडिओ पहा, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे? लक्षेतपर्यंत ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर पण करा, आणि ज्याला जरूरत आहे त्याला नक्की पाठ म्हणजे बेसिकली व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे? थँक्यू.